देबाप आणि परत एकदा त्याच्या सान्निध्यामध्ये त्याच्या उपस्थितीमध्ये आपण आहोत आणि परत एकदा संधी दिली आपल्याला एकमेकांना जरी आम्ही समोरासमोर नाहीत पण ऑनलाईन तुमच्या आहोत आणि खरोखर मी प्रभूचे उपकार मानते की देबाप कित कित्येक 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 लोकांना ऑनलाईनद्वारे आशीर्वादित करत आहे आणि खरोखर आपण प्रभूला धन्यवाद दिला पाहिजे आणि कारण आज आपण आजच्या वचनाकडे जाऊया कारण आजच्या वचनाद्वारे सुद्धा देवब तुम्हाला आशीर्वादित करणार सगळ्यांनी माझ्या मागे बोलूया मी मी आज आज, आज आशीर्वादित होणार आहे आशीर्वादित होणार आहे मी आज वचन ऐकून आज वचन ऐकून प्रभूचे आशीर्वाद प्रभूचे आशीर्वाद घेऊन जाणार आहे आहे हे वेळ फक्त दहा मिनिट आहे जास्ती वेळ आपण घेत नाहीये फक्त दहा मिनिटांमध्ये देव तुमच्याशी बोलेल आणि खरोखर या दहा मिनिटांमध्ये तुम्ही प्रचंड आशीर्वादित होणार आहात तर का नाही आपण एक क्षमवेल पंधरावा अध्याय आणि पहिलं वचन काढूया एक क्षमवेल पंधरावा अध्याय आणि पहिलं वचन आपण वाचूया देवाप देवाप तुमच्याशी बोलत आहे ह्या दिवसांमध्ये आणि खरोखर खूप सारे आम्हाला रिप्लाय येत आहेत की आम्ही ह्या दहा मिनटामध्ये दहा पंधरा मिनटामध्ये आम्ही आशीर्वादित होत आहोत हे वचन आमच्यासाठी एक मोठं आधार बनत आहे हे वचन आमच्यासाठी एक मोठं जीवन बनत आहे खरोखर आज आपण प्रभूचे उपकार मानले पाहिजे तर का नाही यावेळेस आपण वचन वाचूया एक शमवेल पंधरावा अध्याय आणि पहिलं वचन आणि शमवेल शौलाला म्हणाला परमेश्वराने आपले लोक इस्रायल यांच्यावर तू राजा व्हावे म्हणून तुला अभिषिक्त करायला पाठविले तर आता तू परमेश्वराची वचने आमेन प्रेस द लॉलुया प्रेस द लॉले ल या ठिकाणामध्ये आपण पाहत आहोत की जो शमवेल आहे तो शौलाला काहीतरी सांगतोय तो आहे की ज्यावेळेस शौलाला राजा म्हणून नेमण्यात आलं त्यावेळेस त्याला शमेल काहीतरी सांगतोय आणि तो म्हणतोय की बघ आज तुला राजा म्हणून नेमलं जाते तुला अधिकार दिला जाते तुला काही गोष्टी तुझ्या हातामध्ये सोपवल्या जात आहेत पण एक लक्षात घे की तू सगळ्यात आधी तू परमेश्वराचं वचन ऐक ऐकले आज मला सांगू द्या की देवाचं वचन ऐकणं आणि देवाच्या वचनानुसार जगणं ह्यामध्ये खूप सारे आशीर्वाद आहेत कित्येक लोक फक्त ऐकणारे आहेत पण कृतीमध्ये आणणारे फार कमी आहेत द पण आज मला सांगू द्या की जे लोक परमेश्वराचं वचन ऐकतात आणि वचनानुसार जगतात मी तुम्हाला सांगेल त्याच्यामध्ये उन्नती आहे त्याच्यामध्ये बढती आहे आणि तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरता पडणार नाही द ज्या ज्यावेळेस आपण आपले कान आपलं हृदय आपलं मन आपले विचार आपण देवाच्या वचनाकडे लावतो आणि आपण ठाम निश्चय घेतो की नाही प्रभू मला तुझ्यासाठी जगायचंय आणि तू जसं सा सांगशील ना त्याप्रमाणे मला करायचंय प्रेस द लॉर्ड हा पण जर पुढे जर आपण वाचत गेलो जर तुम्ही पुढे जाऊन वाचा एक जा तुम्ही एक शंभेल पंधरावा अध्यामध्ये जर तुम्ही वाचलं तर बायबलमध्ये लिहिलं आहे की शौ जो शौल होता त्यांनी परमेश्वराने जे काही त्याला सांगितलं ते त्यांनी ऐकलं नाही परमेश्वराची आज्ञा त्यांनी पाळली नाही परमेश्वराने जे ज्या ज्या ज्यावेळेस जे जे काय सांगितलं ते सगळं काही त्यांनी पाळलं नाही आणि तो बेजबाबदार होता कित्येक लोक आपल्या जीवनामध्ये पण जीवन आहेत आणि बेजबाबदार जीवन जगल्यानंतर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे आशीर्वाद नाही आहेत आपण आपल्या हाताने आपले आशीर्वाद आपण गमावतो आणि कित्येक लोक म्हणतात की नाही मी तर नित्यपणे चर्चला जातोय मी प्रार्थना करतोय मी बायबल वाचतोय अरे सगळं ठीक आहे पण जर आपण त्याच्या वचनानुसार जगत नाही तर मग त्याचे आशीर्वाद मिळत नाही आज शौलाच्या जीवनामध्ये तेच झालं तो पडायला कारणीभूत काय कारण त्यांनी जे परमेश्वराने जेव्हा जेव्हा त्याला जे सांगितलं त्या त्यावेळेस तो त्यांनी केलं नाही प्रेस द लॉड हालेल या ब्रेस द लॉड हायलो पुढे जर आपण वाचलं तर बायबलमध्ये मधील लेखी प्रभूला अनुताप झाला पहा वचनामध्ये एक शमेल त्याच अध्यामध्ये पंधरा अकरामध्ये मध्ये प्रभू काय म्हणतो पहा त्याच्याविषयी पंधरा अकरा मी शौलाला राजा होण्यास तापले यावरून मला अनुताप झाला कारण तो मला अनुसरण्याचे सोडून मागे फिरला आहे आणि त्याने माझ्या आज्ञा आचर्या नाहीत मग शमूवेला खेद झाला आणि त्याने सारी रात्र परमेश्वराला आरोळी केली आम्ही काय म्हणाला की अरे शमभूला शौलाला मी राजा करून मला प्रस्ताव आलाय मला रिपेंटन्स होते मी कशाला द्यायला मी म्हणजे परमेश्वराने संधी देतोय देवाप आपल्यावरती विश्वास ठेवतोय देवाप आपल्यावरती काही ना काही जबाबदाऱ्या टाकतोय पण आपण जर त्या जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी जर आपण देवाची आज्ञा पाळली नाही आणि जो देव स प्रभू काय म्हणाला परमेश्वर काय म्हणतो अरे मी जे काही शौलाला सांगितलं ते त्यांनी पाळलं नाही त्यांनी माझी आज्ञा पाळली नाही त्यांनी माझ्या इच्छेनुसार जगला नाही आणि मला रिपेंटन्स होतोय मला पश्चाताप होते की अरे काय राजा केलं प्रेस लॉर्ड हालेलुया आज परमेश्वराने आज आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्येही तेच केलंय आज काही ना काहीतरी आपल्यावरती जबाबदारी आहेत काही ना काहीतरी जबाबदारी रिस्पॉन्सिबिलिटी परमेश्वराने आपल्याला दिलेली आहे आणि त्याची काय इच्छा आहे बरं त्याची इच्छा आहे की जे काही प्रभूने आपल्या हातात दिलेलं आहे ते आपण विश्वासूपणे देवाला भिऊन आणि देवाला आवडेल असं आपण केलं पाहिजे आणि न चुकता शौलानी काय केलंय थोडं इकडं थोडं तिकडं कित्येक लोक काय करत आहेत हां नाही नाही मी प्रार्थना तर करतोय इकडे थोडीशी प्रार्थना थोडी नाही प्रार्थना केली तर काय होत आहे थोडी नाही आज्ञा पाळली तर काय आहे मग आपण काय करतो थोडं इकडं थोडं तिकडं करतो आणि त्यामुळं समस्या आणि प्रॉब्लेम आपल्या हाताने आपण आणतो प्रेस लवड तर आपल्या जीवनामध्ये आपण एक निर्णय घेतला पाहिजे आपण एक निश्चय केला पाहिजे की नाही मी जर जे काही मला देव सांगतोय तेच मी करेल प्रेज द लॉर्ड हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया आणि इथे बायबल मध्ये आपण पाहतो की काही वे काळानंतर शौलाचं राज्य काढून घेतण्यात आलं प्रेज लॉन लॉर्ड हालेलुया आणि ते दाविदाना देण्यात आलं परमेश्वराकडे खूप सारे ऑप्शन आहेत ज्यावेस आपण परमेश्वराच्या कामाबाबतीत किंवा देवाने जे सांगितलं त्या बाबतीत जर आपण रद्द बदली करतोय तर देवाकडे खूप सारे ऑप्शन आहेत पण तरीही देव प्रत्येक वेळेस आपल्याला संधी देत असतो प्रेस लॉडुया आपण त्या संधीचं मोल केलं पाहिजे आज जो विश्वास परमेश्वराने आपल्यावरती ठेवलाय आज ज्या विश्वास ठेवून ज्या गोष्टी देवाने आपल्या हातात दिल्यात तर त्या आपण केल्या पाहिजेत फ्रेस लॉडूया प्रेस हालेलुया कारण दाविदाकडे एक चांगलं दाविदाविषयी परमेश्वर काय साक्षी देतो की नाही बाबा दाविदाचं हृदय जे आहे ते माझ्या हृदयासारखं आहे प्रेझ लॉट हालेलुया तर आपण प्रयत्न केला पाहिजे आपण बघितलं पाहिजे की नाही बाबा जितकं मला जमेल तेवढं मी माझ्या देवाला खुश करण्याचा प्रयत्न करेल मी देवासमोर नीट म्हटलेल्या मार्गात जगेल देव जे काय सांगतोय ते मी अगदी काटोकरपणे पाळेल जेवढं मला जमेल तेवढं मी करेल कारण बायबल मध्ये लिहिले की त्याचे आशीर्वाद तुम्हालाच आहेत yes. प्रेझ लॉट हालेलुया जर आपण बायबलमध्ये अनुवाद पाचवाद अध्याय आणि बिसा वचन आपण वाचूया बरं अनुवाद पाच म्हणून परमेश्वर तुमचा देव त्याने तुम्हाला आज्ञा दिल्याप्रमाणे तुम्ही आचरायला जपा तुम्ही उजव्या किंवा डाव्या हाताकडे वळू नका तुम्ही जगावे व तुमचे बरे व्हावे व जो देश तुम्ही वतन करून घ्याल त्यात तुम्ही आपले दिवस वाढवावे म्हणून जो सगळा मार्ग परमेश्वराने परमेश्वर तुमचा देव याने तुम्हाला लावून दिला आहे त्यात तुम्ही चाला प्रभू म्हणतो तुम्ही चांगलं जीवन जगावं आणि तुम्ही जगावं तुमचे कुटुंब चांगल्या प्रकारे जगावं तुमची लेकरं चांगल्या प्रकारे वाढावेत तुमचं पुढचं भविष्य चांगल्या प्रकारे व्हावं तर प्रभू म्हणतो मी जे सांगतो त्या मार्गात तुम्ही चाललं पाहिजे आणि त्या मार्गामध्ये यश आहे त्या मार्गामध्ये उन्नती आहे त्या मार्गामध्ये आशीर्वादच आहेत पण आपण काय करतो थोडं इकडं थोडं तिकडं काय होतं थोडं सासं वागलं तर काय होतं थोडं त्या आपण आपल्या लोकांचं शौलाचं इथंच चुकलं शौलाने काय केलं तो परमेश्वराचं ऐकायच्याऐवजी लोकांचं जास्त ऐकायचा त्याला लोकांचं जास्त पडलेलं अरे बापरे लोक काय म्हणतील अरे बापरे हे मी जर नाही केलं तर आता हे हा काय म्हणेल आणि शौल काय करा लोकांना खुश करण्यासाठी त्याने चुकीची कामं केली आणि त्यामुळे त्याचे आशीर्वाद किंवा त्याचं राजपद हे गेलं ॉडू आपली इच्छा आहे की आपल्या घरात आशीर्वाद असावेत ता yes. आपली लेकर आनंदीत असावं yes. आपलं जीवन आशीर्वाद असावं yes. तर देवाला काय आवडतं हे आपण पाहिलं पाहिजे पवित्र आत्म्याला आपल्या जीवनामध्ये विचारलं पाहिजे की प्रभू मी कसं जीवन जगू मी काय करू मी काय केलं पाहिजे मी काय नाही केलं पाहिजे मी कुठल्या पद्धतीने जगलं पाहिजे मला तू मार्गदर्शन कर आणि पवित्र आत्मा परमेश्वराने आपल्यामध्ये दिलाय तू आपल्याला सहाय्य करेल तो आपल्याला मदत करेल आणि मी तुम्हाला सांगेल की जर देवासाठी जर आपण देवा चिच्छीमध्ये मध्ये आणि आज्ञीमध्ये जर जगलो तो आपली उन्नती होणार आज जर तुम्ही आम्हाला पहिल्यांदा ऐकत आहात तर का नाही आपण यावेळेस आपले डोळे बंद करूया आणि माझ्या मागे एक प्रार्थना करा आणि त्यानंतर मी तुमसाठी प्रार्थना करेल आणि देवाब तुम्हाला आशीर्वादित करेल तर यावेळेस आपण आपले डोळे बंद करूया म्हणा बोला माझ्या मागे प्रभु येशू मी तुमच्यावर मी तुमच्यावर विश्वास ठेवते विश्वास ठेवते प्रभुयेशू येशू माझ्या जीवनामध्ये माझ्या जीवनामध्ये प्रभु येशू तूच माझा तारणारा देव आहे तूच माझा तारणारा देव आजपासून आजपासून तू माझ्या जीवनामध्ये तू माझ्या जीवना घरामध्ये माझ्या घरा कुटुंबामध्ये माझ्या कुटुंबामध्ये ये ये आणि मला आशीर्वादी आणि मला आशीर्वादी धन्यवाद प्रभू धन्यवाद प्रभु येभुयेशूच्या नावात प्रभुयेशूच्या नावा आमे आमेन प्रेज द लॉर्ड हालेलुया या तर का नाही यावेळेस जर तुम्ही आजारी आहात तुम्हाला काही त्रास असेल तर यावेळेस आपल्या जिथे कुणी तुम्हाला वेदना आहे तुम्ही हात ठेवा यावेळेस आपण प्रार्थना करूया आणि प्रभू तुम्हाला स्पर्श करेल देवाप्पा यावेळेस ज्या लोकांनी हे वचन ऐकलं आहे आज देप्पा आम्ही निर्णय घेतला आहे की आम्हाला तुझ्या इच्छेनुसार तुला आवडणारं जीवन जगायचं आहे तर प्रभू प्रत्येकाला ती मदत कर प्रत्येकाला प्रभू ती कृपा दे की तुला आवडणारं जीवन जगायचं आहे तुझ्या आज्ञा पाळायच्या आहेत तर आज देप्पा माझी प्रार्थना आहे जो कोणी आजारी असेल जो कोणी प्रॉब्लेम मध्ये आहे जो दवाखान्यात ऍडमिट असेल बाप्पा त्यांना तुम्ही स्पर्श करा yes, आणि प्रभू येशूच्या नावात संपूर्णपणे बरे व्हा दे यावेळेस त्यांच्या जीवनात त्यांच्या घरात त्यांच्या कुटुंबामध्ये जाऊ दे आणि प्रभू येशूच्या नावात देबाप्पा त्यांची जीवन बदलली जाऊ दे आम्ही सगळा गौरव प्रभू तुला देऊ प्रभू येशूच्या नावात मागत आहे आमेन आमेन प्रेस हालेलुया परत एकदा आपण उद्या संध्याकाळी साडेआठ साडेआठ वाजता भेटूया तोपर्यंत थँक्यू